कुठे आहे पुरुषाच आहे का डोरके अगुनच का घोनच आहे कुठं आहे या अबा अबा डोरके आहे डोरके आहे डुरक्या कोणाच आहे बिन विचारी साप आहे मित्रांनो पूर्ण नॉन विनिमस आहे मातीमध्येच जास्त प्रमाणात असतो हा साप पाहू शकता मातीमध्येच होता रेस्क्यू केलेले आपण बाहेर घेतलं हे रफ स्किन हा कोण आहे कॉमन सँड बोआ ओ बोआ बोआ फॅमिली मधला बिन विषारी कसला म्हणजे झाड आहे चांगलं अजून मोठा असतो मीडियम साईज आहे अजून जास्त मोठा झाला नाही का नाही त्याला फास्ट आहे पण मन असतेच ना तू स्लो असतो कुठं पण हात घालतो कुठं पण हा स्लोच असतो एवढं जाड म्हटलं तू काय ए उभी आतला शिरलेला आमच्या औषध घे एक वर्षाला झाडा होता पण तू मगर घर का ते साप कशाला चालत नाही जास्त नाही काय बोआस खूप एक्झॉटिक अरे उभी आमच्या पुढे बोआ तो स्मगलिंगला जास्त यूज करतात हा नाही तो रेड स्वाइन बोआ असतो ना मांडूल बोलतात तो स्मगलिंग करतात हा नाही दोन तोंडी असतो तो हा मांडूल हा कॉमन सँड बोआ रेड सँड बोआ असतो डोरक्या कोणास ह्याला थोडाफार तरी विष असेल काय नाही नाही अजिबात नाही अच्छा डोरक्या कोणास चावला तरी कुठे तरी न्याय लागेलच आपल्याला काल पकडला ना मोठा होता फुल साईज मध्ये होता बापरे कमल बघा तोंड बघा किती बारीक ना त्याचा ते बेडूक बिडूक खात असेल एवढा मोठा ही बोलते बेडूक असा मातीचा असतो जास्त प्रमाणात बेडूक किडे आहे ना सेफ्टी बाय कसे ते गेल्यावर दुसरा पकडलेला ना हा पकडला मोठा किती होतो काय फोटो हा एवढा मोठा होतो साडे तीन चार फुट रेस्क्यू केलेला आहे कॉमन सँड बोआ आणि आपण लगेच त्याला नेचरमध्येच होणार गावामध्ये रेस्क्यू होता प्रसादने कॉल केला होता प्रसाद आता इथे नाही आहे तरी आपण लगेच त्याला नेचरमध्येच होणार फॉरेस्ट एरियामध्ये तर फायनली मित्रांनो आपण डुरक्या घोणस ऑन द वेज रिलीज केलात आणि तुम्ही पाहू शकता एक छोटासा विंचू आहे अक्षयने रेस्क्यू केला होता आणि विंचूचा सांगितलं होतं याआधी पण आत्ता ह्या विंचूचा सांगायचा झाला तर थोडक्यात तुम्हाला ह्याची माहिती नाही देणार आहे तर तुम्हाला आता समोरच दिसणार आहे की नेमकं काय आहे विंचूमध्ये तर बाहेर कडे दिला लगेच दुसऱ्या हातावर केलो
थांब थांब हलवू नका ती। हाँ तो मित्रांनो पाहू शकता रेड स्कॉर्पियन आहे, हायली विनेमस स्कॉर्पियन मध्ये ह्याचा नाव घेतलं जातं। आणि मित्रांनो तुम्ही जवळून पाहू शकता तिला, तर ही मादा आहे आणि हिच्या पोटामध्ये छोटे छोटे पिल्ल आहेत। म्हणजे ही आता एक प्रकारे गाभण कसं बोललं जातं प्रेग्नेंट, त्याप्रकारे ही आता विंचू प्रेग्नेंट आहे आणि हिच्या पोटामध्ये छोटे छोटे ते पिल्ल आहेत आणि पिल्लांना जन्म घेतल्यानंतर ही पूर्ण ते पिल्ल पोटावर ठेवते। आणि ह्या ठिकाणी त्याला सोडणार आहेत आता लगेच आम्ही। आणि पाहू शकता मादा विंचू कशी असते, तर असा विंचू दिसल्यानंतर त्याला मारू नका, कारण की ही तेव्हा ही जर मेली तर ह्या पोरांना तिला खाना भेटणार नाही। मित्रांनो पुन्हा एकदा सांगते, जर ही मेली ना तर त्याच्या पिल्लांना खाना भेटणार नाही, कारण की ही स्वतःहून मरणार आहे। जेव्हा पिल्लांना जन्म देईल ना तेव्हा स्वतःहून मरणार आहे, कारण की पिल्लांना जन्म दिल्यानंतर पाहू शकता मी की मादा कशी स्कॉर्पियनच्या पोटावरती कशी बसलेले असतात विंचू छोटे छोटे तिचे पिल्लं, आणि ते मांस खाऊन खाऊन त्या मादाला पूर्ण मारून टाकतात। ॲक्च्युली ते मारत नाही, कारण की ही पूर्ण तिचा जीव त्याग करते। तर ही विंचूची लाईफ असते मित्रांनो, खास करून मादाची। तर आपण लगेच रिलीज करतो हिला, तर मित्रांनो तिला आम्ही सोडतो आहे, कारण की हे जास्त करून दगडीखालीच वावर करतात त्यांचा, तम जाईल ते हलो नको। फायनली मित्रांनो आपण तिला रिलीज केलेलं आहे, पण पाहू शकता ती थोडीशी थोडी लांब जाते। मादा विंचू आहे मित्रांनो, पाहू शकता तिची चाल कशी असते, ती शोधत आहे तिचा घर।